विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सांगलीतील OBC मोर्चासाठी विट्यातून जय्यत तयारी। OBC नेते आक्रमक। OBC न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्णय। OBC रद्द झालेले राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी OBC समाजाच्या वतीने सांगलीत 26 मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी रविवारी विटा येथे OBC बांधवांची बैठक पार पडली आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, MM ग्रुपचे संस्थापक मोहन मदने, तसेच OBC हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माळे आदी प्रमुख OBC नेते उपस्थित होते। OBC आरक्षण मिळवायचं असेल तर सर्व OBC समाजाने संघटित होऊन लढावं लागेल अशी भूमिका यावेळी उपस्थित नेत्यांनी मांडली। तर यावेळी काय म्हणालेत OBC नेते पाहूयात। OBC राजकीय आरक्षणासाठी आम्ही सर्व मंडळी संजय बापूंच्या मार्गदर्शनाखाली, MM नानांच्या मार्गदर्शनाखाली, अरुणांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय। आज आम्ही घरोघरी दारोदारी जाऊन प्रत्येक नेत्यांना गाठीभेटी घेतोय, प्रत्येक नेत्यांना आपली भूमिका समजावून सांगतोय। आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपला मागच्या 4-5 दिवसापूर्वी। आता माझं त्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला माझी विनंती आहे, पण त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही आता येणारी पुढची निवडणूक कशी लढणार आहात, पंचायत समिती सदस्य तुम्ही कसे होणार आहात, तुम्ही सभापती कसे होणार आहात, जिल्हा परिषद सदस्य कसे होणार आहात, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष कसे होणार आहात, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य कसे होणार आहात, तुम्ही सरपंच कसे होणार आहात, याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? येरे मागच्या मागल्यासारखं प्रत्येक वेळी कोण तर नेता उभा राहणार आणि त्याला जय म्हणायचं आणि आपण गुलाल उधळून घ्यायचा। ज्यावेळी आपल्या वेळ येईल त्यावेळी कुठलाही नेता आपल्यासाठी लढताना दिसत नाही। येणाऱ्या काळात ओबीसीची लढाई स्वतःची लढाई करावी लागेल, कारण 50%पेक्षा जास्त असणारा समाज जर बापू मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही देणेकरी झालो पाहिजे तर आम्ही मागायला लागलोय, आम्हाला द्या म्हणून काहीतरी। तर समाजाला माझी विनंती राहील की बाबा तुम्ही जास्तीत जास्त लोकसंख्येने बाहेर पडा आणि 26 तारखेचा जो आपला मेळावा आहे ते मेळावा आपला यशस्वी झाला पाहिजे, कारण येणारे तुम्ही बघितले या नगरपंचायत 3 निवडणुका झाल्या, कडेगाव झाली, आपली खानापूर झाली आणि परत कवटेमंकाळ झाली। कवटेमंकाळमध्ये 4-4 जागा ओपनसाठी दिल्या, कडेगावमध्ये ओपनला कुठेही प्रतिनिधी मिळालेला नाही। ते फक्त एक खानापूर नगरपंचायत सोडली तर कुठेही ओबीसीला न्याय मिळाला नाही। ह्याच्या पुढच्या काळात ह्या गोष्टी अशाच होत राहतील। घटनात्मक जे आपल्याला पद पाहिजे ते घटनेतनंच मिळालं पाहिजे, नाहीतर तो कुठला नेता आपल्याला न्याय देईल म्हणून आपण जर घरात बसलो तर आपल्याला न्याय मिळणार नाही। तर माझे सर्व OBC बांधवांना विनंती राहील, तुम्ही 26 तारखेच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या आणि एकदा ह्या प्रस्थापित दाखवून देऊया। अरे आम्ही तुम्ही कोणाला तुम्हाला भेट नाही, तुम्ही आम्हाला काही द्या न द्या, पण आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर येणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत। तुम्ही नाही आम्हाला आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेवरून खेचायची ताकद आमच्यात आहे। तुम्हाला राज्यात नाही, तुम्हाला केंद्रात नाही, तुम्हाला घरात बसून देणार नाही। मी हे आव्हान मी OBCना करतोय। आज नानासारखा माणूस, समाजात एवढं मोठं संघटन करणारा माणूस, तो सुद्धा माणूस आज OBC संघटनेचं काम करतोय। नानाला वाटतंय की आपल्यातला गरीबातला गरीब माणूस, सामान्यातला सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। नानाची माझी भूमिका नेहमी चर्चा असते। नाना मला म्हणते, नाना या समाजासाठी आपण काहीतरी करूया, नानांसारखं एवढं योगदान आम्ही तर आजपर्यंत दिलं नाही समाजासाठी। म्हणून नाना तुम्हाला सांगतो, तुम्ही आज ज्या ताकदीने पुढे आलाय, तुम्हाला बापूने आज राष्ट्रीय संघटनेत काम करायची संधी दिली आहे, की पहिली संघटना तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या महाराष्ट्राखाली आम्ही काम करायला तयार आहे। तुम्ही संघटना पुढे चालवा, आम्ही तुमच्यावर पुढे ताकदीने उभा आहे। अरुण नाना असू द्या, संजय बापा असू द्या, हे माझे मार्गदर्शक आहेत, ते माझे गुरु आहेत, प्रत्येक वेळी सांगतात मला ते, नाना तुम्हाला हे करावं लागेल। पण तुम्हाला आव्हान करतो नाना बापू, तुम्हाला सांगतो मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, जोपर्यंत जीवाजीव आहे, प्राणात प्राण आहे, तोपर्यंत OBCसाठी मी लढत राहणार। येणाऱ्या काळात मला काय मिळू दे नाही न मिळू दे, मला कुठला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं नाही, मला कुठला पंचायत समिती सदस्य व्हायचं नाही, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी राहील आणि एवढ्यासाठी मला काय करावं लागेल ते करेन, एवढं बोलतो थांबतो। आज विटा या ठिकाणी बहुजन समाजाच्या OBC आरक्षण संदर्भात सर्व समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन विटा या ठिकाणी आपण आज मीटिंग घेतली। या मीटिंगमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 26 तारखेला होणारा OBCचा भव्य राजकीय आरक्षण रद्द झाल्यासंदर्भात होणारा भव्य मोर्चा
काढण्यासंदर्भात सर्व प्रतिनिधींनी एकत्र येऊन या मोर्चाचं या देशामध्ये भव्य मोठा असा स्वरूपाचा हा सांगलीचा मोर्चा होईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या बहुजन समाजातील सर्व नेत्यांनी आपल्या या 26 तारखेला मोर्चाला सगळ्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक ओबीसीला जागृत करून या 26 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहावे असे या निमित्तानं विनंती करतो. आणि माझ्यानंतर सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूती साहेब बोलतील आणि आपल्या बहुजनांना आवाहन करतील. 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजता सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये ओबीसी विजयंती बहुजन परिषदेच्या वतीनं राजकीय आरक्षण, पदोन्नतीला आरक्षण, जनगणना, नरवीर उमाजीराजे नाईक आर्थिक विकास महामंडळ, 12 बलुतेदार 18 अलदार विकास महामंडळ अशा अनेक मागण्यांसाठी पहिला एल्गार मेळावा महाराष्ट्रामध्ये होतोय. या मेळाव्याचे नेतृत्व आदरणीय राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार करणार आहेत. ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. सत्तेमध्ये आणि सरकारमध्ये जरी असलं तरी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मी सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे. कार्यकर्ता म्हणून ते या ठिकाणी येत आहेत. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण ही लढाई फक्त आरक्षणापुरती नाही तर ही लढाई येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या अधिकारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तुम्हाला आम्हाला दिलेलं आरक्षण, तुमच्या आमच्या हक्काचं आरक्षण हे या ठिकाणी संपवण्याचा घाट जो या ठिकाणी घातलेला आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढाई सुरू करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी, रस्त्यावर येण्यासाठी सुरुवात करायची आहे. आणि त्याची सुरुवात 26 तारखेला या ठिकाणी सांगलीतून होते. आणि म्हणून आपण सर्व ओबीसी बांधवांनी वाट न पाहता, आदेशाची वाट न पाहता, निरोपाची वाट न पाहता आपण सर्वांनी या ठिकाणी ताकदीनं या मेळाव्यावर उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि माननीय एम एम नाना असतील, अरुण खरवाडे असतील, संग्राम नाना असतील, या सर्व नेत्यांनी ओबीसीच्या या चळवळीमध्ये आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्वांनी मेळाव्याला उपस्थित राहावं अशी विनंती करतो.